चला आज आपण नवोदय नवोदय मधील अंकगणित मधील हे प्रकरण दुसरे आहे काय तर पूर्ण संख्यांवरील चार मूलभूत क्रिया यामधील मूलभूत क्रिया कोणत्या आहेत चार तर माहिती आपल्याला सुरुवातीची आहे बेरीज वजाबाकी गुणाकार भाग या सर्व आपल्याला साध्या साध्या गोष्टी येतात आज आपण यामधील भागाकाराची क्रिया कशी असते ते अभ्यासूया पहा इथे भाकर दिलाय 7/24 इथे 7 हा भाजक आहे आणि भाग दिलाय 7 3 21 3 भागकार आलाय आणि खाली 21 24 मधून 21 गेले तर 3 बाकी आले पहा 24 भाज्य झालाय 7 भाजक झालाय 3 बाकी झाली आणि वरचा 3 झालाय भागकार पहा भाज्य काढण्यासाठीचे हे सूत्र आहे भाज्य बरोबर भाजक गुणिले भागकार प्लस बाकी पहा 1 2 3 4 या चारही गोष्टीपैकी कोणत्याही तीन गोष्टी दिल्या तर आपल्याला दुसरी गोष्ट काढता येते ठीक आहे किंवा फक्त भाज्य आणि भाजक दिलं तर भाकर आणि बाकी काढता येते त्या अभ्यासूया पहा 8/30 ठीक आहे 8 च्या पाढ्यात 30 आहे का पाहिजे 8 3 24 पा 0 2 4 जर देणारे करा 30 मधून 24 गेले तर आहे 6 पा 6 झाले बाकी भाकर झाला 3 भाजक झाला 8 आणि भाज्य झाला 30 बरं आपण या सूत्रात किमती ठेवूया बरोबर भाज्य मिळतोय आपल्याला पा भाज्य जर किती असेल तर 30 भाज्य मिळतोय कसं पाहू आपण पण ते या सूत्रात किमती ठेवू भाज्य चेक करा भाज्य किती आहे 8 8 गुणिले भाकर किती आला आहे 3 प्लस बाकी किती 7 8 3 24 24 7 30 म्हणजे पहा भाज्य पण बरोबर मिळालंय किंवा आता तुम्हाला भाज्य पण कसं काढायचं हे पण सांगू पास यामध्ये सोपे प्रश्न पहा कसे असतात जर परीक्षेत तुम्हाला असं दिलं आहे शाब्दिक प्रश्न असतात पहा सांगितले भाज्य दिलाय 20 ठीक आहे भाजक दिलाय 2 भागकार दिला असेल जर 8 तर बाकी किती असा पण प्रश्न असतो मग काय करायचंय दिलेल्या सूत्रात फक्त किमती ठेवायच्या बाकी बरोबर काय बाकी भाज्यला भाज्य ठेवा 20 बरोबर भाज्य किती आहे 2 गुणिले भाकर किती बा 8 प्लस आपल्याला काय काढायची तर बाकी काढायची आहे पण चेक करा फक्त बाकी काढायची 8 2 16 म्हणजे 20 - 16 बरोबर मिळाली बाकी म्हणजे 20 - 16 = 4 म्हणजे बाकी किती मिळाली 4 इतकं साधन सोपं एक पद्धत पाहिली आपण ठीक आहे पापान आपण काय केलं तिथं एक सरावसाठी एक्झाम्पल दिले पा भाज्य काढायचं आहे भाजक आहे 20 भाकर 8 बाकी 4 काय करायचं दोघांचा गुणाकार 8 2 16 म्हणजे 160 प्लस बाकी जर त्यामध्ये ॲड केली तर 164 मिळते म्हणजे भाज्य बरोबर 164 ठीक आहे यानंतरचा पुढचा पॉईंट आहे विभाज्यतेच्या कसोट्या सुरुवातीपासून थोड्या कसोटी घेऊ आपण एकची कसोटी म्हणजे काय कोणत्याही संख्येला एकने काय होतो निशेष भाग जातो त्याला एकची कसोटी असे म्हणतात कोणतीही एखादी संख्या बरं 21 असो किंवा 10 असो किंवा 12 असो या सर्व संख्यांना एकने भाग जातो सर्व संख्यांना एकने भाग जातो त्याला म्हणायचं एकची कसोटी त्यानंतर आहे 2 ची कसोटी 2 ची कसोटी पा 2 ची कसोटी काय आहे तर कोणत्याही समसंख्येला 2 ने निशेष भाग जातो आता समसंख्या म्हणजे काय हे माहिती पाहिजे समसंख्येला काय होतं तर 2 ने भाग जातो
कोणतीही समसंख्या असो, पहा समसंख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 किंवा 0 हे अंक असतात त्यांना म्हणायचं समसंख्या. पण कोणतीही समसंख्या पहा कितीही अंकी असो अशी मोठी, फक्त त्याच्या पुढे काय लिहायचं आहे, एकच स्थानी 2 पाहिजे. ह्या संख्येला पण काय होतं तर 2 भाग जातो, म्हणजे ही 2 कसोटी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न ही कसोटी आहे 3 कसोटी. पहिलं काहीतरी संख्या दिलेली असेल थोडक्यात, दिलेल्या संख्यांच्या अंकाची जर बेरीज केली, ती जर बेरीज 3 असेल, 3 म्हणजे काय तर 3 असेल, त्या सर्व संख्यांना 3 निश्चयश भाग जातो. पहा किंवा सारख्याच अंक जर 3 आला तर त्याला पण 3 भाग जातो, म्हणजे ती 3 कसोटी. पाहिजे आपण दिलं 1, 1, 1 म्हणजे 1, 1, 1 यांची बेरीज येते 3, या संख्येला पण 3 भाग जातो. किंवा पा 2, 2, 2 म्हणजे 222 या संख्येला पण 3 भाग जातो. बेरीज करा 2, 4, 3, 6 बस 6 या संख्येला 3 भाग जातो. त्यानंतर पहा पुढची बेरीज 3, 3, 3, 3, 3, 3, 3, 2, 6, 6, 9 पहा 9 पण 3 भाग जातो, म्हणजे 333 पण 3 भाग जातो. किंवा 5, 5, 5 यांची बेरीज केली तर 15 येते, 15 या संख्येला 3 भाग जातो, म्हणजेच 555 या संख्येला पण 3 भाग जातो. बेरीज करा 5, 10 आणि 15 अशी फक्त 1 ते 9 अंक आपण 3 घेऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे 999 पण 3 भाग जातो, 888 पण 3 भाग जातो, 777 पण 3 भाग जातो, 666 या संख्येला पण 3 भाग जातो. बेरीज करून पाहिले 666, 6 12, 12 6, 18 ठीक आहे. ह्या सर्व 3 कसोटी आहेत, म्हणजे 3 भाग जातो. काय सांगितली पहा, ज्या संख्येतील अंकांची बेरीज 3 असते त्या संख्येला 3 निश्चयश भाग जातो. पहा त्यानंतर सांगितली 4 कसोटी. पहा 4 कसोटी, 4 कसोटी खूप सोपी आहे. एकक आणि दशक स्थानच्या अंकापासून जी संख्या तयार होते ती 4 विभाज्य असते किंवा 4 पाड्यात असते. पहा बुकमध्ये काय सांगितलंय, ज्या संख्येच्या अनुक्रमात, अनुक्रमात म्हणजे क्रमात संख्या आपण मोजतो, त्या एकक व दशक स्थानच्या अंकाचे स्थान न बदलता मिळणाऱ्या 2 अंकी संख्येला काय होतं तर 4 निश्चयश भाग जातो. किंवा अजून एक काय सांगितली कसोटी, ज्या संख्येच्या अनुक्रमात दशक व एकक स्थानी 0 हा अंक असतो त्या संख्येला 4 निश्चयश भाग जातो. पहा जर एखादी संख्या दिली, इथे संख्या दिलेली 1, 700 फक्त 2 जर 0 असतील एकक आणि दशक स्थानी त्या संख्येला पण 4 निश्चयश भाग जातो. किंवा एखादी अशी संख्या आहे कोणती, एक सपोज 24, आपल्या फक्त काय घ्यायची एकक आणि दशक स्थान सांग, कोणती संख्या तयार झाली 24, या संख्येला 4 भाग जातो. ठीक आहे, बरं अजून एक संख्या पाहू आपण, पा 800 त्यांनी काय सांगितलं, एकक आणि दशक स्थानच्या अंकाला जर 2 असतील त्या संख्येला आपण कितने भाग जातो 4. ठीक आहे, किंवा अशी संख्या आहे बरं, ह्या संख्येला 4 भाग जात असेल का, जातो का, एकक आणि दशक स्थानचा अंक मिळून 32 संख्या बनते, 32 ही 4 पाड्यात आहे. ह्याचे फक्त 2 नियम येतं, एकस्थानी आणि दशक स्थानी 2 असतात, किंवा एक जी मोठी संख्या आहे ती एकक आणि दशक स्थान पासून जी संख्या बनते ती 4 पाड्यात असते. ठीक आहे, त्यानंतर खूप सोपी कसोटी आहे पुढची 5 कसोटी. पा ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 हा अंक असतो ती काय असते, संख्या 5 विभाज्य असते किंवा 5 डायरेक्ट भाग जातो. म्हणजे 5 कसोटी कशी ओळखायची, 5 कसोटी
पा त्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच हा अंक असतो. फॉर एक्झाम्पल पा, दहा ही संख्या, दहा या संख्येला पाचने भाग जातो. पा भाग देऊन बघू, पाच एक पाच, पाच दोन्ही दहा, भाग गेला. किंवा पा एकक स्थानी शून्य घेतला आपण, आता एकक स्थानी काय घेतला, पाच. पा म्हणजे पंधरा संख्या झाली, पंधराला पाचने भाग जातो. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच हे अंक असतात त्यांना पाचने भाग जातो किंवा ते पाचने विभाज्य असतात. त्यानंतर पुढची कसोटी आहे पा, सहाची कसोटी. पा सहाची कसोटी, नऊची कसोटी आणि तीनची कसोटी जवळपास सारख्याच आहेत. पा सहाची कसोटी काय सांगितलंय, ज्या तीनने निश्चयच भाग जाणाऱ्या सर्व समसंख्यांना सहाने निश्चयच भाग जातो. ठीक आहे, सहाची कसोटी. बा काय, तीनने निश्चयच भाग जाणाऱ्या सर्व समसंख्यांना कुणी भाग जातो, तर सहाने निश्चयच भाग देतो. एक संख्या दिली, उदाहरण पहा काय दिलं, 534 534. ही पहा हे चार आलं म्हणजे एकस्थानी काय, तर चार आहे म्हणजे समसंख्या आहे. बेरीज करून पहा, पाच आणि तीन आठ, आठ आणि चार बारा, म्हणजे बाराला पहा तीनने पण भाग जातो आणि सहाने पण भाग जातो. ही कोणती कसोटी झाली, तर सहाची कसोटी. आपल्या बुकमध्ये पहा सातची कसोटी दिलेली नाही, आठची कसोटी दिलेली. आठची कसोटी पण खूप सोपी पहा, ज्या संख्यांच्या अनुक्रमात शतक दशक व एकस्थानच्या अंकाचे स्थान न बदलता मिळणाऱ्या तीन अंकी संख्येला आठने निशेष भाग जातो. किंवा आता तुम्हाला जसं चारच्या एकस्थानी सांगितलं होतं दशक स्थानी काय असतात, शून्य असतात, दोन, तसेच आठच्या कसोटीमध्ये एकक स्थानी, दशक स्थानी आणि शतक स्थानी पण शून्य असतो, त्याला सर्व संख्यांना आठने भाग जातो. पा नऊची कसोटी पण अशीच आहे, कोणासारखी, तीन सहा नऊ जवळपास सारख्याच आता. नऊची कसोटी काय सांगती, ज्या समसंख्येला नऊने भाग जातो, मग ज्या संख्येच्या अंकाची बेरीज केली म्हणजे नऊच्या पटीत असते त्याला नऊने भाग जातो. किंवा दुसरी एक त्यांनी सांगितलं अठराची कसोटी, ज्या समसंख्येला नऊने भाग जातो त्या संख्येला अठराने सुद्धा भाग जातो. सर्व आता महत्त्वाची कसोटी, जशी पाचची सोपी कसोटी तशी कोणती कसोटी सोपी आहे, दहाची कसोटी. दहाची कसोटी काय, तर ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य असतो त्या सर्व संख्यांना दहाने निशेष भाग जातो. इतकी सोपी कसोटी दहाची. म्हणजे बा दोनशे एकच स्थानी शून्य पाहिजे, मग शून्य आहे म्हणजे याला काय दहाने भाग जातो, जातो कसं चेक करू बा, शून्य शून्य कडलं वीस उत्तर आलं. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी फक्त शून्य असेल तर तिथे म्हणायचं दहाने भाग जातो. पुढची कसोटी आहे खूप महत्त्वाची, अकराची कसोटी. अकराची कसोटी फक्त लक्ष द्यायचं आहे. पा अकराची कसोटी आहे काय, तर थोडक्यात अशा काही संख्या दिल्या तुम्हाला, सपोज ह्या संख्या आता उत्तर येईल का माहीत नाही, फक्त संख्या सांगतोय. पा एक आड एक संख्येची बेरीज करायची, पा अशी एक आड एक काय झाल्या, संख्या झाल्या. बरं ही अशी बेरीज पहा, पाच आणि तीन आठ, आठ आणि एक नऊ, आणि चार आणि दोन सहा, आणि इथं किती पाहिजे गरज अजून तीनचीच. ठीक आहे, पा एक आड एक संख्येची बेरीज करू, पा एक प्लस तीन प्लस पाच, पाच आणि तीन आठ आणि एक नऊ. आता ह्या एक आड एक संख्येची पण मांडणी करा, झिकझेक मांडणी ती आपल्याला, दोन अधिक चार अधिक तीन, चार आणि दोन सहा आणि नऊ. आणि ह्या एक आड एक संख्येची बेरीज करून त्यांची काय करायची, तर वजाबाकी. पा नऊ मधून नऊ गेले, उत्तर आलं शून्य. म्हणजे जर एक आड एक संख्येची बेरीज करून ते उत्तर शून्य येत असेल किंवा त्यांचा फरक अकराच्या पटीत येत असेल त्या सर्व संख्यांना कितीने भाग जातो, तर अकराने भाग जातो. हे झालं विभाजितीच्या कसोट्या संदर्भात पूर्ण बेसिक माहिती सांगितली. आता या बुकमधील तिसरा पॉईंट आहे सरासरी. पा आता सरासरी आपण एकदम दोन सेकंदात उत्तर येईन काढायला, आपलं फक्त लक्ष द्यायचं आहे. दोन तीन ट्रिक्स येतात तेवढ्या पाहिजे, आता लगेच उत्तर येईल. पुढचं सरासरी म्हणजेच काय, तर ॲव्हरेज. पास सरासरी काढण्याचं सूत्र काय, तर सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या, किंवा अजून असं पण म्हणतात सर्व प्राप्तांकाची बेरीज भागिले एकूण प्राप्तांक, किंवा अजून पण म्हणतात सरासरी बरोबर एकूण घटकांची
बेरीज भागिले एकूण घटक पा सरासरी आपण सरासरीचे आपल्या चॅनलवर खूप सारे असे शॉर्ट ट्रिक व्हिडिओ अपलोड केले आहे, पण इथं बुकमध्ये आहे तर आपण रुटीनने चालू आहे. पहा सूत्र कोणतं असं फक्त लक्षात घ्यायचं, सर्व संख्यांची बेरीज, सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. बरं शॉर्ट ट्रिकमध्ये उत्तर घ्यायचं आपल्याला. अगोदर इझी ट्रिक सांगू, नंतर काय सांगू सोप्या. पा इझी ट्रिक्स काय आहेत, इझी ट्रिक्स पा. कधी कधी सोपे पण प्रश्न असतात, कधी कधी अवघड पण असतात. पा आता इझी ट्रिक्स सिंपल पा. एक दोन तीन चार पाच या संख्यांची सरासरी किती असा प्रश्न विचारला तर अगोदर पाहायचा त्या सर्व संख्यामधील फरक समान आहे का, दिलेल्या संख्येतील फरक समान आहे का. ठीक आहे पा, इथं एकचा फरक आहे, इथे एकचा एक. बरं फरक समान आहे. परत अजून एक विचार आहे, त्या दिलेल्या संख्या विषम आहेत का. विषम म्हणजे काउंट केल्या तर त्यांचा नंबर विषम येतोय का हे पाहायचं आहे. 1 2 3 4 5 पाच, पाच हा अंक कसा आहे तर विषम आहे. म्हणजे याचाच अर्थ फरक समान असेल आणि त्या एकूण विषम असतील. विषम म्हणजे 1 3 5 7 9 अशा संख्या असतील तर त्याला आपण विषम शब्द घेतलाय. अशा वेळेस उत्तर असतं मधली संख्या. सूत्राची पण इथे आपल्याला गरज नाही. चेक करा पाच संख्या था, म्हणजे इकडे दोन संख्या सोड्या, इकडे दोन सोड्या, उत्तर आलं 3. फक्त ट्रिक कधी लागू आहे, फरक समान पाहिजे आणि त्या संख्या कशा पाहिजे आता विषम. बरं आता दुसरं एक ट्रिक घेऊ आपण, फरक पण समान आहे, फरक समान आहे पण त्या संख्या सम आहे. आता सम म्हणजे थोडक्यात 6 संख्या आहेत त्या. माशावेळेस उत्तर कोणतं असतं, आन्सर 2 4 6 8 10 12 म्हणजे 1 2 3 4 5 6 अरे 6 संख्या लिहून घेतल्या म्हणजे सम कॅटेगरी तिथे येते. फरक पा, 4 2 2 गेले, 2 राहिले, 6 7 2 4 गेले, 2 राहिले, 18 2 6 गेले, 2 राहिले, म्हणजे इथे फरक पण समान आहे पण सम संख्यात. अशा वेळेस काय करायचंय, खूप सोपी ट्रिक येतं. एक तर एक काम करा वाटलं तर ह्या दोन संख्या गेल्या, ह्या दोन संख्या गेल्या, मधल्या दोन संख्येची बेरीज करायची. 6 अधिक 8 भागिले 2 का भागिले 2 घेतलं, कारण ह्या दोन संख्या घेतल्यात म्हणून 2 ला 2 घेतलंय. 8 आणि 7 14 14 भागिले 2 म्हणजे उत्तर आलं 7. किंवा कधी कधी हे बी आपल्याला आठवत नाही, मग अशा वेळेस काय करायचं, पहिली संख्या आणि शेवटची संख्या घ्या, 12 आणि 2 14 आणि किती संख्या घेतल्यात म्हणून 2 14 ला 2 ने भाग द्या, उत्तर येतंय 7च. किंवा इकडून 2 नंबरची घ्या आणि तिकडून पण काय करायची, पाठी म्हणून 2 नंबरची, 10 आणि 7 14 उत्तर 1च येते. जर आपल्या शॉर्ट ट्रिक नाही आठवत तर मग एक काम करायचं, काय सरासरीचं सूत्र आपण सांगितलं होतं, काय सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज. मग सर्व संख्या अगोदर लिहून घ्यायच्या अशा 2 4 6 8 10 12 ठीक आहे, इथल्या लिहून भागिले एकूण संख्या किती आता 1 2 3 4 5 6 ओके 6 संख्या दिलेल्या. परत बेरीज करायची, मग बेरीज शॉर्ट ट्रिक कशी करायची पा, 12 आणि 8 20 20 आणि 10 30 30 आणि 6 36 36 आणि 4 40 40 आणि 2 42 42 भागिले 6 6 च्या पाढ्यात 42 आहे म्हणजे 26 7 42 बस सरासरी किती आली 7. म्हणजे आपण काढलेलं उत्तर पण तेच होतं आणि उत्तर काढलेलं पण तेच आहे. पण झाले सोपे प्रश्न, पण कधी कधी फरक नसतो, काही नसतं. मग अशा वेळेस काय करायची, जेवढ्या संख्या लिहिल्या त्या सर्व संख्या मांडून घ्यायच्या आणि त्याची काय करायची, बेरीज करायची आणि भागिले जेवढ्या संख्या आहे तेवढी संख्या. बरं हे झाले सोपे प्रश्न, पण आपल्याला कधी कधी खूप अवघड प्रश्न विचारतात. का कोणते अवघड आहेत ते आता पाहू तुम्हाला. थोडेसे अवघड प्रश्न देऊया आपण पा, अवघड कसे असतात पा, त्याला हॉट क्वेश्चन्स म्हणायचं, हॉट HOT QUE हॉट क्वेश्चन्स. हे आपल्या नवोदयमध्ये विचारतात किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये बसतात. प्रश्न असा असतो पा,
पाच संख्यांची सरासरी, पाच संख्यांची सरासरी 10 आहे, 10 आहे, त्यापैकी त्यापैकी पहिल्या, आधी तर पाच दिले ना, तुम्हाला चार संख्या देतील, त्यापैकी पहिल्या चार संख्या, पहिल्या चार संख्या, पहिल्या चार संख्या कोणत्या दिल्या होत्या, अंदाज घेऊ आपण, 6, 4, 10 आणि 8 आहेत, तर पाचवी संख्या कोणती किंवा पाचवी संख्या शोधा असा प्रश्न विचारता, हे थोडासा अवघड प्रश्न। मग अशा वेळेस काय करायचं, जास्त घाबरून नाही जायचं, फक्त सूत्र लक्षात ठेवायचं, काय आन्सर, सरासरी बरोबर काय प्रश्न आहे सूत्र, सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या, जे जे दिलं आहे ते लिहून घ्यायचं आहे, पहा पाच संख्यांची सरासरी किती आहे तर 10, म्हणजे सरासरी शब्दाखाली घ्या 10 बरोबर, सर्व संख्यांची बेरीज किती आहे, 6, 4, 10, 8, 6 अधिक 4 अधिक 10 अधिक 8, आणि पाचवी संख्या शोधा म्हणलं तिला काय म्हणायचं, एक्स म्हणायचं, 6, 4, 10, 8 आणि एक्स म्हणले, भागिले की किती संख्या म्हणलं इथे 5, मी 5 लिहून घेतलंय, त्यानंतर पहा आता इथे लक्षात घ्यायचंय, इथं छेदस्थानी 5 हे म्हणजे काय तर भागकार आहे, इकडे आले गुणाकार, 10 × 5 = 50, आता इथे बेरीज करू, 6 × 4 = 10, 10 × 20 = 8, 28 प्लस एक्स, म्हणजे पाचवी संख्या म्हणजे एक्स आहे ती, 50 + 28 = x, आता 50 मधून 28 मायनस करायचे तर लगेच उत्तर येत आहे, किती येते तर 50 − 28, उत्तर येते 22, पा चेक करायचं, उत्तर बी जरी आला असेल तर चेक करायचं, पा 28 आणि 22 ची बेरीज 50 येते का, 8 × 2 = 10, चला 1, 2 × 2 = 4 आणि 5, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे, असे आपल्याला अवघड प्रश्न विचारतात कधी कधी, असं विचारतात पाच संख्या, पाच क्रिकेटपटूंनी सरासरी 100 रनगतीने धावा काढल्या, त्याचे 4 खेळाडूचे धावा इतके आहेत तर 5व्या खेळाडूचे धावा किती, किंवा होडीचे प्रश्न असतात, एका होडीमध्ये 10 माणसे 10 विद्यार्थी बसलेत आणि त्यांची सरासरी आहे 100 आणि एक शिक्षक बसल्यामुळं त्यांची सरासरी वाढली तर शिक्षकाचे वय किती, असे आपल्याला प्रश्न असतात, त्यात हे ते हॉट क्वेश्चन आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊ, ठीक आहे, थँक्यू।